आता रशिया आणि युक्रेन मधलं युद्ध जे ते चांगलंच भडकलंय, चिंतेचं वातावरण आहे. रशियन सैन्य आगेकूच करत असून युक्रेनची राजधानी किव्हच्या उपनगरांवर क्षेपणास्त्र हल्ले करण्यात आले. किव्हच्या वायव्येस असलेला मुखियाचा विमानतळ जो आहे तो ताब्यात घेण्यात आल्याचा दावा रशियन लष्करानं केलाय. 200 हेलिकॉप्टर्स आणि या लँडिंग फोर्सच्या मदतीने अंतोनोव विमानतळावर ताबा मिळवण्यात आला असा दावा रशियन लष्करानं केलाय. किव्हवर हल्ला केला असून भीतीने नागरिकांनी भुयारी मेट्रो स्थानकांमध्ये आश्रय घेतलाय. तर काही नागरिक देश सोडून जात आहेत. किव्ह शहरात स्फोटांचे आवाज आले असले तरी रशियाने मात्र किव्हवर हल्ला केला नसल्याचं स्पष्ट केलंय. पुतीन यांनी युक्रेननं शरणागती पत्करली तर उच्चस्तरीय वाटाघाटींची तयारी दर्शवली. आणि हा रशियन टँकर आहे जो थेट एका चारचाकीवरती जाऊन चढला आणि परिणामी या आतमध्ये असलेली व्यक्ती जी आहे ती पूर्णतः विचित्र पद्धतीने या गाडीमध्ये आता अडकलेली, तिला काढण्याचा प्रयत्न होत असल्याचं आपण या दृश्यांमधून बघतोय. तर अशा प्रकारे रशियन सैन्य सध्या किव्हमध्ये शिरलंय आणि तिथे सर्वसामान्य जनतेला ते त्रास देताना दिसत आहेत. स्फोटांचे आवाज त्या ठिकाणी ऐकू येत आहेत. त्यामुळे पुतीन किती दावा करत असले की किव्हवर त्यांनी हल्ला चढवलेला नाहीये म्हणून, पण ही दृश्यच पुरेशी बोलकी आहेत की ज्यामध्ये दिसतंय की युक्रेनमधल्या किव्हमध्ये तिने विमानतळाचा ताबा मिळवला आणि काही ठिकाणी म्हणजे किव्हच्या वायव्येस मोक्याच्या ठिकाणी असणाऱ्या विमानतळावर ताबा घेत काही ठिकाणी त्यांनी क्षेपणास्त्र जी आहेत ती डागली आहेत. मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं देखील कळतंय. जीवितहानीबद्दल तर काही कळू शकलेलं नाही आहे, पण या दृश्यांमधलं रशियन सैन्य तिथे कशाप्रकारे हल्ला करतंय, हाकार माजवतंय हे दिसून येत आहे. आणि या स्फोटांच्या आवाजामुळे तिथल्या स्थानिकांनी नागरिकांनी आता मेट्रो स्टेशनच्या भुयारी मार्गात आश्रय घेतलेला आहे. काही लोक बंकरमध्ये जाऊन लपलेली आहेत, तर काही ठिकाणी जर आपण पाहिलं तर विद्यार्थी जे आहेत, कॉलेजेसचे विद्यार्थी जे तिथे निवासी स्वरूपात राहत होते त्यांना देखील त्या कॉलेजमध्ये असलेल्या बंकरमध्ये हलवण्यात आलेलं आहे. युक्रेनमधील नागरिकांसाठी सूचना जारी करण्यात आली आहे. लक्षात घ्या, भारतीय नागरिकांसाठी महत्त्वाचा सल्ला दूतावासानं देऊ केलेला आहे. भारतीय दूतावासानं नागरिकांना आवाहन केलेलं आहे की योग्य सूचनेशिवाय प्रवास करू नये, दूतावासाच्या सूचनेनंतरच प्रवास करावा आणि सीमेवरही गंभीर परिस्थिती निर्माण झाल्याचं भारतीय दूतावासाने स्पष्ट केलं. त्यामुळे आपण जिथे कुठे आहात, जिथे कुठे आपण आश्रय घेतला तिथेच राहा, तिथून बाहेर पडू नका असं भारतीय दूतावासाने थेट सांगितलेलं आहे. भारतीय दूतावासाच्या सल्ल्याशिवाय आपण प्रवास करू नका, प्रवास करू नये असं स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे युक्रेनमधल्या भारतीय नागरिकांनी हा सल्ला लक्षात घेणं किंवा त्याचं पालन करणं फार आवश्यक ठरणार आहे, कारण योग्य सूचनेशिवाय प्रवास करणं हे धोक्याचं ठरू शकतं. बोलूयात आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्याबरोबर आहेत. प्रशांत, भारतीय दूतावासाने हा सल्ला देऊ केला आहे, तशी सूचना त्यांनी जारी केली आहे, या पाठीमागचं कारण काय? महत्वाचं म्हणजे जर बघितलं विशाल, या जी ऍडवायझरी जी आहे भारतीय दूतावासाने, जी एम्बसी ऑफ इंडिया आहे युक्रेन मधली आणि रशिया मधली, यांनी ज्या पद्धतीनं युक्रेन आणि रशिया मधलं युद्ध सुरू आहे आणि लोकांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण आहे आणि त्यामध्ये भारतीय नागरिकांमध्येही प्रचंड भीतीचं वातावरण आहे की कुठल्याही क्षणी त्यांच्या बॉम्ब पडू शकतो, त्यामुळे आणि अनेकांना गव्हर्नमेंट हॉस्टेल्समध्ये त्यांना सुखरूप ठेवण्याचा प्रयत्न कुठेतरी भारतीय दूतावास करत आहे. जे आहे ते अजूनही गव्हर्नमेंट हॉस्टेलमधून पोहोचू शकले नाही आहे. अशा वेळी भारतीय दूतावासाने ही ऍडवाइजरी जारी केली. त्यांनी म्हटलंय की तुमच्याकडे जर साधन असेल पण तरी त्या साधनाचा वापर करून जोपर्यंत तुमचं कम्युनिकेशन होत नाही भारतीय दूतावासासोबत तोपर्यंत तुम्ही सीमा भागामध्ये येऊ नका. जेव्हा तुमच्याशी कम्युनिकेशन होईल, तुम्हाला मेसेज येईल, तेव्हाच तुम्ही आपल्या ज्या तुमच्यासोबत जे कुटुंब असेल किंवा तुम्ही वैद्यकीय विद्यार्थी किंवा अभियांत्रिकी विद्यार्थी असेल तर तुमच्या गटासह यावं आणि निघताना सुद्धा तुम्ही एकटे निघू नका.
संपूर्ण गट करूनच कुठलाही एक गट करावा आणि त्या गटाच्या माध्यमातून निघावा, साधारण समूह करावा, साधारणतः 30 ते 20 दरम्यान समूह असावा, अशा प्रकारच्याही काही सूचना काल देण्यात आल्या होत्या. त्यानंतर अजून आज ही जी ऍडवाइजरी देण्यात आली आहे की सीमा भागात पोहोचण्याच्या पूर्वी तुमच्या सोबत खास करून जेव्हा मेसेज येईल तुम्हाला की सीमा भागात पोहोचा, त्यावेळेस तुमच्याकडे व्हॅक्सिनेशन सर्टिफिकेट असलं पाहिजे, त्याशिवाय तुमच्याकडे अमेरिकन डॉलर्स मध्ये कॅश असली पाहिजे आणि पासपोर्ट असला पाहिजे. या प्रकारच्या सूचना देण्यात आलेल्या आहे. आणि तुम्ही जेव्हा गाडी तुम्ही ज्या बसने किंवा कारने निघाल तर त्या गाडीच्या दर्शनी भागामध्ये साधारणतः भारताचा झेंडा लावावा, अशाही सूचना भारतीय दूतावासाने दिलेली आहे. याचा अर्थ असा होतो की परिस्थिती अतिशय बिकट झालेली आहे, त्यामुळे एम्बसी ऑफ इंडियाच्या किवीने त्या प्रकारची युक्रेनमधील भारतीय नागरिकांसाठी या प्रकारची ऍडवाइजरी जारी केली आहे. विशाल धन्यवाद प्रशांत या सगळ्या तपशिलाबद्दल. त्यामुळे जारी केलेली ही ऍडवायझरी त्यातल्या सूचना लक्षात घेऊनच युक्रेनमध्ये असलेल्या भारतीय नागरिकांनी पुढे वाटचाल करणं फार आवश्यक ठरणार आहे. अन्यथा सूचनेशिवाय जर आपण प्रवास कराल तर कुठल्या तरी संकटात आपण सापडू शकता. या दृष्टीने काळजीचा भाग म्हणून या सगळ्या सूचना जारी करण्यात आलेल्या आहेत.